आता शिंदे साहेब आहे म्हणूनच गेलो ना मी, ते आहे म्हणून आहे, ते नसन तर आम्ही नाही आहे, स्पष्ट आहे, त्यात काय लफज आहे. मुख्यमंत्री चर्चा बदलणार नाहीच, पण मला ते प्रश्न विचारला तेव्हा मी सांगितलं, आणि मला वाटते बदलाचं काही कारण आहे नाही. काल रात्री तुम्ही जरांगींची उशिरा भेट घेतली, जरांगींसोबत दगाफटका होण्याचं जे आहे ते बोललं जात आहे, 24 तारखेपर्यंत आरक्षण मिळणार असल्याचंही बोललं जात आहे. 24 तारखेपर्यंत आरक्षणाचा विषय नाही आहे, 23 तारखेपर्यंत शिंदे कमिटीनं पूर्ण अहवाल देऊन समोर जायचं आहे. आता आरक्षण मिळणं म्हणजे आरक्षण भेटणं सुरू झालं ना, कुंभी प्रमाणपत्र ज्यांचं आहे त्यांना ते प्रमाणपत्र भेटत आहे. आरक्षण भेटणं म्हणजे काय, का कसं आहे आपले, आपण काय म्हटलं आहे का, जशा नोंदी सापडतं तशा तशा पद्धतीनं आपण समोर जातो आहे. तर मला वाटते आत्ता मी काल इथं पुण्याला गेलो, तर पुण्याला तिथे एका तहसीलमध्ये वडगाव काय कोणतं नाही वडगाव हे आहे ना मारोळ, तर तिथे गेलो तर तिथं 75% नोंदी सापडल्या, आणि त्या निजामशाहीपासून आहे कुंभी, जिथं महाजी शिंदेनं इंग्रजाला दफन केलं होतं त्याच तहसीलमध्ये राहिलं होतं, त्या तहसीलमध्ये ह्या नोंदी सापडलेल्या आहे. आणि कुंभी आहे तर तो ओबीसीच आहे, म्हणजे मराठा म्हणून वेगळं आरक्षण थोडं भेटणार आहे. मराठा कोणत्या प्रवर्गात न्यायचं त्याच्यासाठी कोर्टात आहोत आपण, SC OBC ST आणि हे जे 3 प्रवर्ग आहे यापैकी कोणत्या एकाच्यात न्यावं लागेल ना त्याला. त्याच्यानं मला वाटतं सगळ्यात चांगलं जर केलं असं OBCचं कोणं, तर ते शरद पवार साहेबांना केलं. 52 ते मुख्यमंत्री असताना 52 OBCच्या जाती OBCमध्ये घेतल्या एका पत्रावर, 52 इतिहास होता बरं. आणि पवार साहेबांना तेव्हा मराठा घेऊन घेतलं असतं तर भानगड राहिली नसती, पण पवार साहेबांना मराठ्यांना घेतलं नाही, OBCचं हित त्यांनी जोपलं आणि 52 जाती घेतल्या. आमचा तोच राग आहे का पवार साहेब, तुम्ही मराठ्याला घ्यायला काय अडचण होती तुम्हाला, तुम्ही घ्यायले पाहिजे होतं तेव्हा. मग OBCच्या 52 जाती जर एकाच वेळेस घेतल्या जातं, काही जाती तर बगर कोणत्याही मागा म्हणजे राज्य मागासवर्गीचा आयोगाचा शिफारस नाही, साळी पत्रक काढून दिल्या गेल्या टाकल्या आहे. म्हणजे गोपीनाथजी मुंडे साहेबांना खरं तर उपकारच केले, त्यांनी विजय हे अलग काढून, नाही तर एक वेगळे संघर्ष अधिक समोर जावं लागलं असतं. तर मला असं वाटतं का जे OBCवाले आता म्हणतात तेव्हा आमच्या ह्याच्यात त्यांना नको, पण जेव्हा जनगणना झाली किंवा OBC जेव्हा पकडला तेव्हा मराठा पकडलाच गेला ना, आमच्यात नको म्हणजे काय, मराठी गृहित धरूनच टक्केवारी पकडली. आता SC ची जेवढी टक्के संख्या आहे तेवढी त्याला आपण आरक्षण देतो ST चे, पण OBCचं उलटं आहे, 52% लोकसंख्या आहे आणि आरक्षण भेटतं 27%. आता मग याच्या हा घोळ केंद्राचा आहे, तिथं वाढून द्यायला पाहिजे. पण मराठे न पकडता OBC पकडली का, गणना झाली का, नाही झाली, हे चुकीचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एखादा OBCमध्ये असतानासुद्धा त्याला घेऊ नका, आम्हाला अडचण येईल, आमचे घरं पडणार आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. घरं पडण्याचं काही कारण नाही आहे. आणि OBCतल्या काही जाती कमी पण केल्या आपण या वर्षामध्ये, 10-20 वर्षामध्ये काही OBC जाती कमी झालेल्या आहे. त्याच्यानं OBCमध्ये मराठा काय ओपनमध्ये थोडा गेला काही, जेव्हा जनगणना झाली त्या कुंभी म्हणूनच झालेली आहे. तर त्याच्यानं मला वाटतं हा विषय OBCचं जे आहे ते फक्त राजकीय विषय म्हणून असू शकतं, पण तो काही धरून आहे तत्वाले असं दिसत नाही. कारण OBC मराठ्याला विरोध केल्यापेक्षा OBC नेत्यांनी आपलं आरक्षण केंद्रामध्ये कसं वाढून घेता येईल किंवा नाही आरक्षण वाढून घेता येईल, तर इतर योजना आपल्याला OBCला कसा करून घेता येईल ते पाहिलं पाहिजे. जसं SC मध्ये आता आपण आर्थिक आरक्षणसुद्धा देतो आहे, शैक्षणिक आरक्षण देतो, ST मध्ये पण देतो, OBCला सुद्धा आर्थिक आरक्षण दिलं पाहिजे. वाड्यावस्था सुधारण्यासाठी आपण पैसे देतो, व्यक्तिगत योजनेसाठी आपण पैसे देतो, OBCसाठी एकत्र होऊन जो काही गरीब घटक आहे त्यांना पण दिला पाहिजे. याच्यातल्या काही जाती अतिशय श्रीमंत झालेल्या आहेत, त्या कमी आहे टक्केवारी, त्याचा एकदा विचार केलेला पाहिजे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं का, याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का, एका घरी 4-4 जण नोकरीवर असेल तर त्याला बॅन आणा ना, सिलिंग आणा ना. तुम्ही शेतकऱ्यावर 54 एकराचं सिलिंग आणलं, आर्थिक याच्यावर सिलिंग आणत नाही, म्हणजे पैसे किती काही कमवा पण शेती कमी कमवा, पैसे तुमच्याकडे अब्जोपटी असले तरी चालते, त्याच्यावर सिलिंग येत नाही. एका घरी 10 नोकरीवर चालते त्याला कोणी विरोध करत नाही, मग एका घरी बॅन आणा ना, एका परिवारात किती जण नोकरीवर असले पाहिजे त्याच्यावर बॅन आणा, म्हणजे सगळ्याला त्याच्यावर फायदा होईल.
एका एका घरी जर 6-6 जण नोकरीवर लागत असत आणि बाकीच्यांना तो चान्सच भेटत नसेल तर 4 कुटुंब तिथं सुखी होतं ना, तिचा फायदा. आता आरक्षण म्हणजे सुखी व्हायचं लक्षण नाही आहे, पण नोकरी लागला म्हणजे माणूस सुखी होते हे तर सूर्यप्रकाश आहे, एवढं सत्य आहे. लोक असे भुजबळ साहेब म्हणतात का बा मी भुजबळ साहेबाच्या विरोधात नाही आहे, त्यांच्या ते माझ्यासाठी अतिशय माननीय आहे, पण ते जे म्हणतात हा काही श्रीमंत व्हायचा कार्यक्रम नाही. मग नोकरीवाले श्रीमंत आहे देशामध्ये, मजूर थोडा श्रीमंत आहे, शेतकरी थोडा श्रीमंत आहे, असं बोलून नाही चालत. आखरी माझं असं म्हणणं आहे का एका इकडे हा जो तफावत तक्ता का वाढत चालला, का आमचे पगार अधिकारी कर्मचारी आमदाराचे पगार एवढे वाढत गेले का लोकांना आता सगळं सोडून ते व्हा वाटतं. तुम्ही जे काही कॅमेरेवाले इथं बसले आहे, तुम्ही एका दिवशी जर म्हटलं तलाठी पाहिजे तर तुम्ही हे उद्या सोडून देता ना, ABP माझा आहे ना, TV नाही आहे ना, काहीच नाही. तुम्ही काय म्हणाल चला तलाठी सही चपराशी सही, पगार खूप वाढवलं ना, पगाराची जे आहे अमर्याद आहे. आणि बगर काही लोक तर 75% काम न करता पगार घेतात. कोरोना काळात पैसे गेलेच का नाही आपले, असं थोडे म्हटलं की बाबा काम कमी झालं. मूल्यावर म्हणजे त्याचं आपण पाहतो का कष्ट, मूल्यांकन करून कुठं पगार होतं काय देशामध्ये? नाही होत. आणि म्हणून आत्ता याचं मूळ संशोधनाचा विषय असा आहे का कष्टातून पैसे भेटत नाही, अधिक कष्ट करून कमी पैसे भेटते आणि कमी कष्ट करून जास्त पैसे भेटते, आणि त्याच्यामुळं नोकरीच्या आरक्षणाकडे लोकांचा कल वाढत चाललेला आहे. हे तर सूर्यप्रकाश सत्य आहे. मला वाटतं पूर्ण लोकांना एकदा अभ्यास करून यावर एक कमिटी निर्माण करून यावर कुठेतरी एक वेगळ्या क्रांतिकारी पाऊल उचललं पाहिजे. हां, लोकांकडून मराठा आणि ओबीसीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो असा आरोप होता. काय काही लोक काय आहे आता आग एवढी लागली आरक्षणाची असं वाटलं ते चुलच पेटली, पण आता ते काय झालंय आता असा वनवा पेटला आरक्षणाचा आणि त्याच्यात सगळेजण आपापली कॅटली गरम करून आले. तो चहा काही समाजाला भेटणार नाही, हेच पिऊन घेणार आहे, स्वतःसाठीच वापरणार आहे. म्हणून पेटलेल्या वनवामध्ये काही लोक कॅटली गरम करण्याचा प्रयत्न करताय, ते करू नये. समाजामध्ये जर तुम्ही वरचे नेते भांडत राहिले तर गावागावामध्ये लहान लहान समाजामध्ये वाद सुरू होईल आणि महाराष्ट्रामध्ये आग लागण्याची शक्यता आहे, ती होऊ नये. समाजानं सुद्धा यावर विचार करावा, सगळ्या समाजामध्ये मराठा असू दे का कोणीही असू दे, का या वादामध्ये आमच्या राजकीय लोकांच्या वादामध्ये त्यांनी पडू नये. वस्तुस्थितीकडे जाऊन आपण समोर गेलो पाहिजे. आणि मला असं वाटते गर्वाचा तुम्ही एक सांगा, 75% हा समाज मागं ठेवलेला आहे. मराठा कुंभी विदर्भातला चालला, मराठा कुंभी पश्चिम महाराष्ट्रातला चालला, कोकणातला मराठा कुंभी चालला, आणि ह्या 6 जिल्ह्यातलाच मराठा कुंभी चालत नाही, हा अन्याय नाही आहे. 75 वर्ष तुम्हाला मागं ठेवलं त्या लोकाला, तुम्ही 6 जिल्ह्यातल्या लोकांना. मराठा हा कुंभी नाही तर विजय विडिट्टीवरना माझा सवाल आहे, मराठा जर हा कुंभी नाही तर तो कोण आहे त्यांना सांगावं, त्यांना सांगावं आम्हाला तो कुंभी नाही आहे म्हणून. आणि मग हे गर्वाची गोष्ट नाही आहे, त्यांच्यावर झालेला अन्याय, 50 शेतकरी मजूर मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्या, हे काही लहान गोष्ट थोडी आहे. आम्ही किती दिवस राजकारण करण त्यांच्यासाठी? तुम्हाला ओबीसी नेते व्हायच्या व्हा जरूर आहे, आमचा पाठिंबा आहे. ओबीसीसोबत तुम्हाला अधिक काही कार्यक्रम करायचं असन, लढायचं असन, आम्हीसुद्धा तुमच्यासोबत राहू. पण माझं असं मत आहे का त्याचं खरं असतानासुद्धा त्याला घेऊ नका असं म्हणतात. आता काही लोक आरोप करते का नोंदी ह्या बोगस तयार होत आहे, बोगस नोंदी होत्या, त्या सगळ्या हस्तलिखित आहे, त्या वेगवेगळ्या पद्धतीनं तेव्हा त्या निजामशी त्या त्या सगळ्या रजिस्टरमध्ये तुम्ही असं लिहू शकता पेनानं, काही पण बडबड करायची. नामदेवराव जाधव म्हणतात की हे जे आहेत आपलं शरद पवार ते हिटलरशी त्यांची तुलना केली आहे, त्यांनी कसं बघताय? पण त्यांचा अभ्यास असेल, मला आता नामदेवरांचा अभ्यास मला करावा लागेल, त्यांनी शरद पवारांचा अभ्यास केला. हो, MPSC आयोगामार्फत 21,000 पदभरती होणार आहे, मात्र एकट्यापूर्ण जर पाहिलं तर 4 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी अभ्यास करणार, बेरोजगाराची संख्या वाढली, 21,000 भरती अपुरी असं विद्यार्थी म्हणतात. मला काय वाटतं आता प्रत्येकाला असं वाटते का प्रत्येक कुटुंबाला असं वाटते का माझं पोरगं नोकरीवर असलं पाहिजे, त्याच्यामुळं कोणी काही इकडे करायला तयार नाही, कारण आम्ही शेतीची दशा फार वाईट करून टाकली. शेती मजबूत केली असती तर हे प्रश्न तुम्ही आज विचारायची वेळच तुमच्यावर आली नसती. शेती मजबूतीचा कार्यक्रम आखला पाहिजे आणि म्हणून आम्ही म्हणतो आहे का शेतकरी आणि शेतमजुराला बजेटमध्ये आर्थिक आरक्षण द्या. बजेटमध्ये आमचा हिस्सा कसा आहे, तसं 20 लाख कर्मचारी अधिकारी आहेत,
20 लाख कर्मचाऱ्याला बजेटमध्ये 60% खर्च होते, शेतकऱ्याला 10% होते. संख्या आणि मजबूती, लोकशाहीला मजबूत करण्याचं काम या देशाचं आम्ही पाहतोय का. एकंदरीत जर स्वातंत्र्याच्या पूर्वीचा काळ जर पाहिला, मोगल किंवा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर पाहिलं, तर आपण निर्यात करणारा देश होता, आपण धीरे धीरे आयात करणारा देश होत आहे, आणि त्याच्यामुळं आमची जे काही उत्पादन क्षमता आहे किंवा उत्पन्न आहे देशाचं, थोडं आम्ही घटलेलं आहो. आणि याच्यामध्ये आपण अमेरिकेने काय केलं का, शेतकरी आणि शेतमजुरासाठी एक कायदा केला. आणि कायदा काय केला का, इथून 50 वर्ष बजेटमध्ये शेतकऱ्याचं स्थान जे आहे, आर्थिक बजेट, ते 60% राहील. तो कायदा करून शेतकऱ्याला एक दिलासा देण्याचं काम केलं. कायदा धोरण तर नाही, डायरेक्ट आम्ही पाहतोय कायदा करून बजेटला ते बंधनकारक केलं. वाटते मग आमच्या देशातल्या शेतकऱ्यांना हे का असं का होत नाही, आम्हाला का आर्थिक आरक्षण देत नाही. आमची जेवढी संख्या आहे, 70% शेतकरी शेतमजुराची संख्या आहे, तेवढं आमच्यावर खर्च व्हायला पाहिजे ना, नाही तेवढं तर अर्ध तर व्हायला पाहिजे. मग बजेटमध्ये शेतकऱ्याचं मजुराचं स्थान कुठं आहे? काहीच नाही. ज्या काही पैसे येतं ते तर उड्डाणपूल बांधणे किंवा विकास करणे आणि उरलेले पगारात खर्च करणे. मग हे असमतोल आहे ना, हा तुम्ही समजून घ्या. हे अपडाऊन झालं इतकं तर ठीक आहे, एक पायरी चालू टेकतं आहे, पण तुम्ही अपडाऊन केलं टांगही टाकू असं पाऊल पण टाकू शकत नाही. हे अपडाऊन कमी करावं लागेल. बजेटमध्ये जे कर्मचारी अधिकाऱ्याला दिलेलं स्थान, विकासाला झालेला खर्च होणारा पैसा आणि शेतकरी शेतमजुराला दिल्या जाणारं आर्थिक म्हणजे नियोजन, याच्यामध्ये आम्ही प्रचंड तफावत आहे. आणि 65-70% लोक निवडून आणतात खासदार आमदाराला, आणि ते 75% खासदार आमदार हे शेतकरी शेतमजुराचे मतं घेऊन निवडून येतात, ते अधिकारी कर्मचाऱ्याचे घेत नाही. पण स्थान प्रवळता प्रभाव कोणाचा आहे? अधिकारी कर्मचाऱ्याचा प्रभाव वाढला, उद्योगपत्यांचा प्रभाव वाढला, व्यापाऱ्यांना कर्जमाफी जे केली त्याचे आकडे जाहीर केले पाहिजे सरकारनं, शेतकऱ्यांना किती कर्जमाफी केली त्याचे आकडे जाहीर केले पाहिजे. 70 वर्षात अनेक सरकारं आले, अनेक सत्ता आल्या, पण शेतकरी शेतमजुरासाठी बजेटमध्ये आम्ही पाहतोय आम्हाला जे काही माप द्यायला पाहिजे, झुकतं माप द्यायला पाहिजे, दिल्या गेलं नाही. बजेटमधून अन्यायच केला आहे, हे आर्थिक तलवार चालवली आहे शेतकऱ्यावर. आणि त्याच्यासाठी आता आम्ही आग्रही राहणार आहोत, आम्ही आंदोलन करणार आहोत. शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक आरक्षणाचा प्रश्न मिटला तर नोकरीच्या आरक्षणाकडे लोक आपोआप दुर्लक्ष केल्याशिवाय राहणार नाही. पण आता जी अशी परिस्थिती, 21,000 पद भरती काढली, आता कोणी कोणते 3 महिन्यामध्ये 4,000 खरंच या परिस्थितीमध्ये होणार का? काय भरती करायला काय 3-4 महिने थोडे लागते, फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागेल, आता सगळ्या प्रोसेस करून फेब्रुवारीची निवडणूक झाली की लगेच भरती करता येईल. माझं तर असं म्हणणं आहे का, पहिले कर्मचाऱ्यांच्या ज्या काही कार्यालयामध्ये काहीच काम नाही. म्हणजे तुम्ही जर जलसंधारण लपकडे जाल तर तिथं दिवसभर पत्ते नाही खेळत, पण पत्ते खेळल्यासारखे बसतात, काहीच काम नसते, कुठे काम आहे. पहिले याचं मला वाटते तपासणी केली पाहिजे का किती कर्मचारी काम करतो, कामाचा पिरियड, कामाचा तासिका कुठं पाहिल्या जात नाही, कुठं मूल्यांकन होते, मूल्यांकन होऊन पगार दिल्या जाते का? दिल्या जात नाही. या संदर्भात पुढच्या असेंब्लीमध्ये काही विधेयक किंवा या विषयावर तुम्ही पाठपुरावा? विधेयक तर मी आणू शकत नाही सत्ता, कारण ते आणू देणार नाही, कारण आमच्यासारखे अजून खमके अजून काही फार जास्त नाही असं काही छुपे असन. मला वाटते जर असं जर चान्स दिला सरकारनं तर मी हा विधेयक आणायचं, मी तयार आहो. काय प्रावधान त्याच्यामध्ये? माझं म्हणणं तेच आहे का, पहिले तर एक विधेयक येणं गरजेचं आहे का, शेतकऱ्याचं आणि मजुराचं आरक्षण. तुम्ही सांगा, हा अशासकीय विधेयकातून मांडल्या जातं पण त्याला काही मंजूर होत नाही, लक्षात घ्या. आणि त्याच्या चर्चा फार, विधेयक काय होतं त्याचा ठरलेला दिवस आहे, आणि मग तो ठरलेला दिवस गेला का तो पुढच्या अधिवेशन, बरेच अशासकीय विधेयक 2-2 अधिवेशनं चालले जातं, लागत नाही, अशा बऱ्याच अडचण. म्हणजे जे कामकाजाचं सभेचं कामकाज आहे विधेयक मंजूर करणे, ते मुळात कमी होतं, आणि मग तारांकित, लक्षवेधी, इतर आयुध्याचा वापर जास्त होतो. आम्ही कायदे मंडळ आहे, कायदे बनवायचे आहे आणि कायदे रद्द करायचे आहे, पण ते मुळात काम फार कमी होते. आणि कायदे मंडळामध्ये कायदे मंजूर करताना होचे बहुमत आणि नाहीचे बहुमत अशी व्यवस्था असते. आता मनरेगाच्या मजुरांना 4 महिने झाले पगार भेटला नाही,
चार महिने झाले त्याची मजुरी नाही भेटली आहे. संजय गांधी निराधारच्या योजनेचा आत्ता काल बोललो आम्ही ना, त्यांनी 1700 कोटी टाकले. दिवाळी आता 2 दिवसावर राहिली, हे चुकीचं आहे. तुम्ही सचिव लोक जे बसले आहे वरते, कलेक्टर, याचा पगार बरोबर वेळेवर होतं, पण मजूर मनरेगामध्ये काम करणाऱ्या मजुराले पैसे 4-4 महिने भेटत नसत, तर चुकीचं आहे. हे सगळं आम्ही मांडू आता यावेळेस, आणि आला टाईम तर आंदोलन करू. नाही, निधी येईल ना. निधी कसा आहे, स्टेशनरी हा हा सगळ्याचाच का. तुम्ही सांगा, सरकार काय करतं, हत्ती सोडून देतं आणि नेमकं मग पाणीपासाचं सोडतं, अशातला प्रकार आहे. थोडे कागदपत्र कमी पडले असेल तर ते देईल. आणि मला वाटते त्या त्या स्तरावर आपण आता कलेक्टर ते काम अडू द्यायला नाही पाहिजे. हे कलेक्टरचं काम आहे, निधी तर येणारच आहे. कलेक्टरनं ह्या भूमिका किंवा स्थानिक ज्याच्याकडे जबाबदारी दिली त्या अधिकाऱ्यांनी ते पूर्ण केल्या पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.